आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. काही लोकांनी माझे नाव ऐकलं असेल, गाव पाहिलं असेल, नसेन पाहिलं ते एकदा या वाळूज औरंगाबादच्या जवळ 10 किलोमीटर माझं गाव आहे. गावचं नाव पाटोदा आहे. 4000 लोकसंख्या आहे. 25 वर्ष झाले मी तिथं काम केलं, आता नाही करत. 95 आमची ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हापासून सुरुवातीपासून मी केलं. का आहे तिथं असं सारा चांगला विचार केला त्या गावामध्ये, तर म्हणजे मलाच कधी कधी आश्चर्य वाटतं आणि लाज वाटते की लोक काय पाहायला येते इथं. हा काय मी उपजत वारकऱ्याच्या आवला हे खरं सांगतो, मी खोटं नाही बोलत. मी विचार करतो काय पाहायला आले संभव आहे, पण एवढे लोक येते 100, 200, 300 अख्ख्या महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून. याचा अर्थ असा निघतो की त्या लोकालाही त्या गोष्टीची आस लागलेली आहे का इथं जे काही झालं ते आपल्या इथं व्हायला पाहिजे. बा काय आहे आमच्या इथे सोपं साधं सांगतो तुम्हाला, काही नाही. रोजच्या ज्या गरजा लागत्या लोकाला त्या पूर्ण केल्या, मग त्यामध्ये पिण्याचं पाणी, साफसफाई, रस्ते, झाडं, शेतीचे रस्ते आणि त्यांनी दिलेल्या टॅक्सचा त्यांना भरपूर मोबदला परत करणे वर्षभरात झालं. याच्यापेक्षा काही नाही. सगळ्याला सन्मान आहे, ज्याची त्याची इज्जत आहे, जो तो आपलं काम करतो. माझं गाव खूप श्रीमंत पण नाही साहेब, म्हणजे एकदम मध्यम वर्गाच्या खालचा आहे, पण जो तो सुखी आहे. कुणाला कोणाची गरज नाही, कुणाला काही. साधं आणि सोपं जगायचं, आपलं आपलं चांगलं राहायचं, या पद्धतीचं गाव आहे. मला खरं उशीर झाल्याबद्दलचं आहे, पण तुमच्यात येऊन मला आनंद झाला. तसं मी काय राष्ट्रवादी किंवा कोण्या पक्षाचं काम करतो असं नाही, पण तुम्हाला माहीत आहे का नाही माहिती नाही, एकदा राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन मी पडलेला माणूस आहे. त्याला 43 वर्षे झाले, 43 वर्षे झाले त्याला. मला एवढं कळत पण नव्हतं, नाही मलाही कळत एवढं त्याचं काही जाणं हे नव्हतं काय, मला मलाही समजत नव्हतं. राव उभं राहिले, दिलं मला तिकीट. माझं भाऊ पण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, चुलत भाऊ दिलीप परिवारले ते अचानक. आपला तो विषय नाही पण निघलं म्हणून सांगतो. तसं मी पवार साहेबांचा अति लहानपणापासूनचा चाहता माणूस आहे. म्हणजे माझं वय 15 वर्ष असेल तेव्हा, म्हणजे त्याला 50 वर्ष झाले तेव्हापासूनची गोष्ट सांगतो मी. त्यांच्या घरी गेले, भेटले, मुंबईला गेले. माझं मेवना एक कारखान्याचे चेअरमॅन होता, त्याच्यामुळे जाणं येणं राहायचं, संघ राहायचं. आणि ज्यावेळेस दोन पक्ष दोन ठिकाणी झाले त्यावेळेस माझा भाऊ पण युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता. रात्री 2 घंटे बसल्यावर निर्णय झाला का ते माझ्याकडं आला, मला काही कळलं म्हणे. मला राजीनामा देऊन टाक, इकडे जाऊन जाय तुझ्या. आणि ते दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आला, इकडे काँग्रेसमध्ये आला. खूप चांगला पोरगा होता पहिला. त्याला समाजसेवेची भयानक आवड होती, भयानक काम बी करायचा. मी याच्यासाठी सांगितलं की खूप जुनं, इवन सुप्रिया ताळीच्या ताईच्या लग्नाला पण मी होतो. माणूस कुठं हे काय करतो, कोण्या पक्षात हे का, ह्या जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याही पेक्षा हे एक कोण कोणाला मानतं, का मानतं, त्याच्या मागची कारणं काय. कारण सगळंच जग राष्ट्रवादीत येणार नाही किंवा सगळंच जग भाजप काँग्रेसमध्ये जाणार नाही, म्हणून त्या पक्षातले लोक वाईट आहे असंही होत नाही किंवा ह्या पक्षातलेच वाईट आहे असंही होत नाही. माणूस माणूस असतो, चांगलं काम करणारा चांगलाच असतो. मग त्यांचा एक गट जर झाला तर खूप चांगला आहे. पण तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट मी सांगतो, जाणवतं मला. मी खूप जवळून पवार साहेबांचं काम पाहिलं, कार्यकर्ता त्या पद्धतीचं काम नाही करत. का करत नाही मला माहीत नाही, त्याच्या त्यांचा विषय आहे तो. काय मला काही घेणार नाही, मला तुम्हाला काही म्हणजे बोलायचं नाही, माझा अधिकारही नाही तो. पण नाही करत एवढी गोष्ट सत्य आहे. कार्यकर्ता असतो शिवसेनेचा, फुटाने खाऊन काम करेन, याला कोंबडा देऊन बी बेमानी करेन, चला असा का करतो असं मला काय कळत नाही. असा
असं मी कशासाठी सांगतो, मला तुमचं अशी काही घेणं नाही, पण जिथे एखाद्या माणसाला काम करायचं ना, मन लावून केलं काम केलं पाहिजे. आपल्या नशिबाला आलेलं काम जो माणूस मन लावून करतो ना, परमेश्वर त्याला तिथंच भेटतो, दुसरीकडं नाही. म्हणून जिथं काम करायचं ते मन लावून करायचं, पुरेपूर करायचं, आणि त्याच्यात आनंद मिळतो, सुख मिळतो, का नाही करायचं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. महिला सरपंच माझ्या अंदाजाने 25 असत्या तालुक्यात, पण आल्या 13, 12 घरी. साहेबांनी 50% आरक्षण दिलं, तुम्ही का कापलं मला कळत नाही. का काय कारण कापायचं, काय काय मी अंदाजे सांगितलं 25 आहेच, आल्या 13, म्हणजे तुम्ही त्याच्यात काऊन कपात केली. त्यांचा द्यायचा हेतू वेगळा, ठीक आहे ना. काय कारण हा, अजून एक मुद्दा सांगतो. समजा काहीला अडचण असेन, एकटीला येत नसेन, गाडी चालवता येत नसेन, तर मालकांना सांगा यायला हरकत नाही, तो भाग वेगळा आहे. पण आणायचं का आणायचं, त्यांना माहिती होतं, नेलं पाहिजे, महिलाला नेलं पाहिजे, माहिती होऊन दिलं पाहिजे, त्यांना पुढे केलं पाहिजे. आणि त्यांच्यात जे काही परमेश्वराने उपजत गुण दिलेले आहे, चिकाटी आहे, हुशारी आहे, काय जे जे गुण त्यांना दिले, त्याचा गावाला, देशाला, राज्याला, पक्षाला फायदा होतो, म्हणतो करून दिला पाहिजे असं माझं मत आहे. काही कारणं असतील ठीक आहे, आपलं तोही काही मुद्दा नाही. काय करायचं आहे तुम्हाला बी सरपंचाला, मी सांगितलं, यांनी याला कुठं शिकायला जायची गरज नाही, माझीही गरज नाही, कोणा पुढाऱ्याची गरज नाही. तुम्हाला सोपं सूत्र सांगतो गावासाठी काय करायचं, एकाच शब्दात. जे सरपंचाला घरात लागतं तेच गावाला गावात लागतं, कुठं जायची गरज नाही शिकायला. मग सरपंचांना ध्यान करा, मला घरात काय काय लागतं, काहीच नाही वेगळं. तुम्ही कुठे जायची गरज नाही, ट्रेनिंग नको, विद्यापीठ नको, भास्कर पेरे नको, कोण नको, तुम्ही घरात जे लागतं. सरपंचाचे घर रोज झाडते की नाही, हं झाडते, मग गाव झाडलं पाहिजे की नाही. सोपं सांगितलं मी, जे घरात लागतं तेच. मग किती सरपंच रोज गाव झाडते, स्वतः नाही, कर्मचाऱ्याकून का होईना, पण झाडते का सगळं गाव. बघा किती सोपी गोष्ट आहे आणि किती साधी. आपलं स्वतःचं घर रोज तर झाडतो, त्याच्यात नवल नाही साहेब, पण 15 मिनटं उशीर झालेला सुद्धा घरात चालत नाही आपल्याला. म्हणून मी तुम्हाला विनंती केली की तुम्हाला कुठे शिकायला जायची गरज नाही, तुमच्या घरातच येते. तुम्ही तुमच्या घरात जे तुम्हाला लागतं, जे आवडतं, तेच गावासाठी करायचं आहे. तेच आम्ही केलं. 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे, साधं पाणी, मध्यम पाणी, आरोचं 20 लिटर पाणी आहे एका घराला रोज, आणि आंघोळीला गरम पाणी हे पहाटे 5 ते 8. आंघोळीला ग्रामपंचायत गरम पाणी देऊ शकते, विश्वास तरी बसतो, द्यायला पाहिजे, काय अडचण आहे. 2 तास त्या महिलाचे पाणी तापायला जाते साहेब. आम्ही आत्ता व्यवहार शिकलं पाहिजे ग्रामपंचायतीनं. तुम्हाला सांगतो, मंजूरबाई असली, मंजुरी काम करणारी, जर तिचे 2 तास वाचले पाणी तापायचे, आणि ती सतत मंजुरीला जर तिनं 2 तास जास्त काम केलं कोणाच्या, तर किती पैसे कमी, 2 तास ती कमीत कमी अंदाजे 20 रुपये, 20 रुपये तर वाढन तिचं काम का नाही वाढत, म्हणजे 600 रुपये महिन्याला, वर्षाला 7200. काय झालं, फक्त तिला पाणी तापून दिलं आपण, हे सत्य आहे, बघून पाहा तुम्ही, हिशोब करा, हे काय मजाक नाही काही. बरं किती ताण, मग ते लाकडं, धूर, राखेल, काय काय मिळवायचं. बरं आमचे पाटील एवढे फुगीर हे, नुसते तापायचं नाही, त्याला नेऊन द्यायचं तिथे. आईचा आराम घोर झाला का, त्याच्या हाताला काय पिअरलेस व्हायला का, टावेल धोतर पण नेत नाही हो, बादले नाही. मला अजून कळलं नाही, आंघोळीला याला जायचं राहतं, मग हे शिंगरू संघ कशाला नेते, काय काय गरज, काय 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 रोल आहे. मी बायकोची बादली नाही आणि म्हणून राहिलो, पण तुम्ही चालले ना हो,
असं नाही ना तुम्हाला जाय, तुम्हाला जायचंच आहे ना, मग ज्ञान दिबादले हातात. तुम्ही म्हणा ना हा विनोदाचा भाग आहे नुसता, नाही हा विकासाचा भाग आहे. कारण जोपर्यंत आमचं काम आम्ही करायला शिकायचं नाही तोपर्यंत विकास व्हायचा नाही ना. बरं याच्यात अपमान काय? आपली पांगोळीची बादली आपण नेलेली, त्याच्यात काय? आमचे महात्मा गांधी कपडे धुत होते, धोतर बितर धुत होते. किती काय लोक जुने लोक करायचे आम्हाला? बरं चाललं जे बाबा तिथे ते जाय घेऊन बादली, संपलं काय त्याच्यात? नाही, मोठा धोका आहे साहेब हा. आम्हाला कष्ट करायचे नाही, आम्हाला फुकट कोणीतरी हाताखाली आमचं काम केलं पाहिजे. बरं एवढं काय याला राहतं घाई घाई याचं सगळं रेडी करायला? याला जायचं कुठं राहतं? गावच्या टपरीवर जायचं तरी कुठं आहे त्याला? असं काही केलं येत निघालं कुठं कलेक्टर? हां मी तर गमतीनं हिशोब काढला एकदा माणसाचा, बाईचा. बाई 16 ते 17 घंटे काम करती, पहाटे 5 ते रात्री 10. 16-17 घंटे होते ना हो साहेब? माणूस लय लय 8 घंटे, लय खानदानी असला तर 8 घंटे. त्याच्यात बी ग्रामपंचायत सदस्य असलं मग ते गेलं. वाटवायचं मग ते असं नाही. तुम्ही काय आहे म्हणून तुमचं काम सोडायचं नाही, तुमचं उपजीविका सोडायची नाही, तुमचा धंदा सोडायचा नाही. तुम्ही पक्षाचं काम करा, राजकीय राहा, ग्रामपंचायतमध्ये राहा, पण आपला उद्योग सोडून आपला उद्योग चालू राहिला पाहिजे, आपलं घर चाललं पाहिजे. उद्याच्या आपल्या लेकरा बाळाचं भवितव्य त्याच्यावर आपल्यावर अवलंबून असतं. सगळं करा तुम्ही, नाही कोणी म्हणतं, पण हे पण आपण केलं पाहिजे. म्हणून ज्या सुविधा घरात लागत्या त्या गावाला लागत्या, आणि तोच विचार करून आम्ही द्यायचा प्रयत्न केला. तुमचं गाव आमचं गाव सारखंच, तुमचे माणसं आमचे माणसं सारखेच, काय त्याच्यात काय फरक नाही. 4,000 लोकसंख्येचं गाव आहे माझं आजच्या घडीला. आर्थिक गणित आम्ही जुळवलं, 35 लाख रुपये माझा टॅक्स जमा होतो. कमीत कमी 4,000 ही आमची लक्ष्मण रेषा आहे टॅक्सची. म्हणजे एखाद्याचा 3200 जरी झाला टॅक्स सरकारी नियमांना तरी 4,000 घ्यायचा, आणि एखाद्याचा 5200 झाला तर 5200 घ्यायचा. कळलं का नाही कळलं? 3200 झाला असेल तरी 4,000 घ्यायचा, आणि 5200 झाला असेल तर 5200 घ्यायचा. 750 घर आहे, 35 लाख रुपये माझ्या ग्रामपंचायतचं उत्पन्न आहे टॅक्स. 25 लाख रुपये आमचा ग्रामपंचायतचा वर्षाचा खर्च आहे, 10 लाख रुपये आमची ग्रामपंचायत दरवर्षी नफ्यात आहे. 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग सरकार जे देतं ते तुम्हालाही देतं मलाही देतं, म्हणजे 30-30 लाख रुपये ते पण येतात. 30-35 हे म्हणजे 60-65 लाख रुपये वर्षाचे खर्चाला, म्हणजे 5 लाख रुपये खर्चाला महिन्याला आहे सरपंचाला. काय कमी काय उन्न राहील? काहीच अडचण नाही ना हो. सगळे सरपंच परेशान याच्यामुळं हे पैसाच नाही, खात्यात पैसे नाही. 14 वित्त आयोगात नियम भले, आता ते ती कोणती सही काढली ते याला इचारीत बी नाही, ते तिकडंच काढून घ्या ते आता जा. खात्यात पैसेच नाही आता कोणत्याच ग्रामपंचायतचे स्वतः सगळ्याचे. मला इतके फोन येत होते, आमचं लाईट बिल हे झालं, लाईट हे झालं, लाईट. सरकार उद्या 15 वित्त आयोग देईन किंवा 16 वित्त आयोग देईन याची बी गॅरंटी नाही आहे. बंद करू शकते ते, जसं लाईट बिल पहिले भरत होतं आता नाही भरत, उद्या नाही भरायचं. आणि तुमची त्यांच्यावर बळजबरी नाही आहे. आपण जरी मी पण तुमच्यातला आहे, पण काही बोलण्याला अर्थ नाही. सरकारला कधी काय संकट येईन माहीत आहे का? नाही. कधी त्यांना पैसे कमी पडेल माहीत आहे का? नाही. मग आमची आमची तयारी ठेवा ना. सरकार देतं म्हणजे काय उपकार करतं आपल्यावर असा भाग नाही, पण नाही दिले सरकारने तर मग आम्ही काय. पण ती लोकाला जशी सवय लागली तशी ग्रामपंचायतला सवय लागली. काही दिवसानं लोक तर म्हणते दिली साबण तर लव अंगाला नाही तर तसंच राहू अशी गोष्ट झाली आता. म्हणजे काय बी फुकट, काही बी फुकटच पाहिजे म्हणते. 3 वर्ष झाले मी 200 रुपये आपत्कालीन निधी लावलेला आहे. सरपंच नीट आहे का? काही ग्रामसेवक आपत्कालीन निधी
200 रुपये एका घराला, कुठं नाही महाराष्ट्रात. 750 घराचे 1.5 लाख रुपये जमा होते दरवर्षी. 4.5 लाख रुपये ते वेगळ्या खात्यात जमा झाले होते आमच्या आपत्कालीन. यावर्षी कोरोना आलं खर्चिले. पाहिजे ना आपल्या. शेवटी लोकांना दिलेला, ग्रामपंचायतला दिलेला कर हा लोकांसाठीच खर्चायचा आहे हेच लोकांना माहीत नाही, म्हणून लोक पैसे देत नाही. टॅक्स द्या मग आम्ही सावकारासारखं मागवतो त्याला, आणि त्यांना दिलेल्या पैशाचं आम्ही काय करतो हे त्याला माहीत नाही. मग ते देतो कुठे? त्याला माहीत होऊन द्या ना काय करायचं पैसा. माणसं वाईटच आहे असं नाही. तुम्ही बघा, तुळजापूरला जाईन, पंढरपूरला जाईन, आळंदीला जाईन, शिर्डीला जाईन, पेटीत 100 रुपये टाकतो तो माणूस. त्याला नोटीस येईल राहते का? मग का टाकतो तिथे तो? काय कारण आहे? 100 रुपये टाकायचं कारण काय तिथं? तिथे जाऊन 5 लोकांना जेवू घालतो काय कारण? आमचे लोक नोटीस देऊन त्याच्या मागं लागून आमचा टॅक्स भरत नाही तो पंचायतचा. माणूस वाईट आहे का? आमचं काहीतरी चुकतं आहे. काय चुकतं याचा अभ्यास केला पाहिजे. लय पैसे देते ना लोक, लय पैसा आहे लोकाजवळ. तुम्हाला मला नाव नाही ठेवायचं. जेवढ्या लोकांना कोल्हापूरला मदत पाठवली ना त्याच्यातल्या एकानं बी ग्रामपंचायतची पट्टी भरेल नसन. मला पाठवले तर राग नाही. मी आपण काय काढून आलो निष्कर्ष नीट का? माणूस वाईट आहे का? नाही आहे. मग आम्हाला त्याच्याकडून कसं करून घेता येईल? काय करता येईल? 500-700-1000 रुपये टॅक्स असताना देत नाही. मी कमीत कमी 4000 म्हणलो. मी 8-8, 9-9, 10-10 हजार टॅक्स आहे आमचं काय काही करायला. 100 टक्के आणि पहिल्या दिवशी 1 एप्रिलला भरते. आपल्या सगळ्या महाराष्ट्रातली पद्धत काय? साल झाल्यावर पैसे घ्यायचे. आमच्या इथे तसं नाही, पहिल्या दिवशी पैसे भरायचे. हे थोडं माझं ऐकायला चुकीचं आहे, उलटं आहे, हुकुमशाहीसारखं वाटतं. वाटत असेल कोणाला, राग येत असेल येऊ द्या, पण आमचं असंच आहे. जो आधी टॅक्स भरान मग दुसऱ्या दिवशी. साहेब, 7 एप्रिलच्या नंतर त्याचं सगळं बंद होणार, म्हणजे होणारच. हायस्ट त्याला 7 एप्रिलची मुदत आहे. 7 एप्रिल काहून येते? ती 2 एप्रिलच राहिली असती, पण आमच्या ग्रामपंचायतचा वाढदिवस 7 एप्रिल आहे. म्हणून म्हणलं 7 दिवस सोडा द्यायला, जाऊ द्या. 7 एप्रिल नंतर त्याच्या सगळ्या सुविधा बंदच होत्या. 4-5 हजार रुपये घेतो पण त्याला देतो काय? 4 प्रकारचं पाणी म्हणलं मी. आंघोळीला गरम पाणी, जारचं 20 लिटर पाणी, घरात 24 तास पाणी, तिसऱ्या मजल्यावर पाणी जातं, 15 वर्षे झाले 1 मिनिट नळ बंद नाही. तिसऱ्या मजल्यावर बाईनं खाली नाही यायचं, मोटर लावायची नाही, पंचायतच्या प्रेशरनं तिसऱ्या मजल्यावर पाणी जातं. काय नाही, आमची एक पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळण फुकट. तुम्ही हिशोब लावा त्याचे किती पैसे वाचत असतील. मसाले करायचे मसनी आहे, डाळी करायचे मसनी आहे, शेवया पापड करायचे मसनी आहे, बटाटा चिप्स करायचे मसनी आहे. 2-2.5 क्विंटलच्या पुढे बटाटा चिप्स केले असं बायानं डब्याचे डबे भरून ठेवले खात आहे. आमचा 2 उद्देश याच्या मागं की त्याला ती गोष्ट बाजारातून आणावं लागू नये, भेसळ त्याच्या खाण्यात येऊ नये, आणि त्याला कमी पैशात सोप्यात मिळावं. याला पैसे नाही लागत ह्या मसनीला मग त्याला द्यायला, नाही. आणि मी काय करून पाहिलं अजून एक सांगतो सरपंचाला, नीट धेन घ्या. आम्हाला काही बी करता येतं याच्यासाठी मी केलं आहे. म्हणजे खूप सरपंच अडकून पडले, ती जी आर आहे का, ते नियमात आहे का, कशाचं जी आर? जो सरपंच नियमन जी आर पाहत असेल त्याच्यासारखा मूर्ख सरपंच नाही. ना, गावाच्या कल्याणासाठी जे जे करायचं ते करा, तो तुमचा अधिकार आहे. कशाचं जी आर? ते एखंद ढोर चारायला नाही, ते 10-10, 15-15 एखंद जनावर लय पळत म्हणून त्याच्या गळ्यात लाकूड बांधते, त्याचं नाव जी आर. जी आर, जी आर काय? मी कायम सांगत राहतो, ज्याला अक्कल नाही त्याच्यासाठी जी आर.
काही समज, तुम्ही माझ्या इथं येऊन पहा, काही बी असू द्या, वेगळं केलं, मुद्दाम केलं की भविष्यात आमच्या सरपंचाच्या मनातली भीती गेली पाहिजे, आमच्या ग्रामसेवकाच्या मनातली भीती गेली पाहिजे, नाही आम्हाला असं करता येतं भाऊ। हो, ऊसाचं रस काढायचं मशीन बाई संध्याकाळी शेतातून येते, दोन ऊस आणती, इकडून टाकी, ती जगभर रस घेऊन जाते घरला। आता काय त्याचं काय जिया रे का त्याचं काय? हवा भरायचं मशीन, कॉम्प्रेसर, पंचायतचं मंदिरा पुढं, कोणी आपल्या गाडी हवा भरा गरज वाटली, मोटरसायकल ट्रॅक्टर मध्ये जा, गावची गरज आहे ती। 5 लाखाचा दरवाजा आहे माझ्या ग्रामपंचायतचा सेन्सरचा, तुम्ही जवळ गेले ऑटोमॅटिक उघडन, मध्ये गेले बंद होऊन जाय, त्याचं इस्टिमेंटच निघत नव्हतं, ते इंजिनियर परेशान, जिल्हा परिषदला नाही, पंचायत समितीला नाहीच ना, ते दरवाजा उघडवू त्याला निघू। मला हेच बसायचं नीटला, मी म्हणजे फुगिरीची भाषा नाही करू आलो, आम्हाला काही बी करता येतं हे करून दाखायचं आहे। इव्हन जयंत पाटील मला एकदा, माझ्याकडे 2-3 वेळेस आलेच गावात जयंत पाटील, फार चांगला माणूस, फार, ते मला म्हणे तू दळून कसं काय देतो फुकट, असं गाडीत चाललं होतं। मी म्हणलं साहेब तुम्ही गहू देते, मग दळून कोण देईन? मला असं धरला काल रे चाबराय म्हणे तू, म्हणलं काय चाबराय काय त्याच्यात काय, सत्य माई शपथ हेच शब्द आमचे, त्याला बी आश्चर्य वाटलं होतं तेव्हा, की दळ फुकट कसं काय दळून दे। साहेब 3-4 वेळेस आले, असे खाली बसायचे लिंबात झाडाखाली, खूप मदत केली, माझं गाव चांगलं होणं त्यांचा मोठा वाटा आहे, त्यावेळेस मला लय मदत केली त्यांनी, लय मदत केली। काय चांगले माणसं चांगलेच बसते माणसं, काय त्याच्यात दुमत नाही। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की राजकारण वेगळा, पक्ष वेगळं, पण आपल्या गावचे काम करताना मन लावून करायचं लोक, आणि याचं का करायचं याचं एक मुख्य कारण सांगतो, आपलं आयुष्य कमी होऊ राहिलं, 100 वर्षाहून 60-65 वर्षावर आलो आपण। आता जनरली इथं तुम्ही तुमच्या मनाला विचार करा, कोणी बी तुम्ही किती वर्ष जगू शकता असं तुम्हाला वाटतं? 70 म्हणायची हिंमत बी नाही कोणाची, माझी नाही कोणाची, काय कारण झालं? आमचे आजोबा पंजोबा 100 वर्ष ठणठणीत जगले, आज बी जपानला 100 वर्षाचा माणूस काम करतोय, आम्हाला का वाटू राहिलं 60-70 मध्ये मरू? काहीतरी हुकलं ना। तुम्हाला खरं सांगू, राग नाही यांच्या सरपंच, हे सरपंचाचंच पाप आहे, कारण त्याच्या गावातल्या लोकाला काय खाल्लं पाहिजे, काय जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, वातावरण कसं पाहिजे, हे त्याच्या हातात आहे ना। का आमचे पोरं कुपोषित होऊ राहिले? मला जिम्मेदार कोण? त्या गावचा सरपंच हा त्या गावचा विठ्ठल रुक्मयी आहे, सरपंच हा त्या गावचा माता पिता आहे, सरपंच ग्रामसेवक, मग एवढा मान तुम्हाला आहे तर पाप बी तुमचंच आहे ना। हा लोक ऐकत नाही, आज ही गोष्ट मला मान्य आहे, पण ते बिघडलं म्हणून ऐकत नाही ना, बिघडलं म्हणून ऐकत नाही, आणि इतकं बिघडलं की त्याला काही मारायचंच नाही। पहिले सरपंचाबद्दल लय आदर होता साहेब, खेडेगावात काही जुने लोक आहे, सरपंच जर येताना दिसला ना तर बाई अशी चप्पल काढून अशी बाजूनं जायची, जात होते पाहिलं तुम्ही, हे का मान आहे, आता बी बाया चपला काढते नाही असं नाही। कारण वेगळा, आम्ही आमचं केलं ते, लोकांना नाही, हा दोष आमचा आहे। तुम्ही मी सख्खे भाऊ आहे लक्षात ठेवा, मला सरपंचाबद्दल ग्रामसेवकाबद्दल भयानक आदर आहे, त्याचं कारण सांगतो मी, या देशाला महासत्ता करायचं असेल तर सरपंच ग्रामसेवकाशिवाय माईचा लाल दुसरा ह्या जगात कोण नाही, हेच दोघं यांनी ठरवलं तरच देशाचं विकासन, देश महासत्ता होईल, नाही होणारच नाही, होऊ शकत नाही, यांच्याच दोघांच्या हातात आहे। मग किती काम करायचं आहे तुम्हाला, त्याचा काही अंदाज नाही ना। आणि काही माझ्या गावात ह्या वर्षी कमीत कमी 20 लाख रुपयाचे नारळ निघाले साहेब, काय होऊ शकतं तुम्ही ध्यान करा,
शंभर क्विंटलच्या आसपास स्मशानभूमीत जांभळं निघाली. कुठं होती? स्मशानभूमीत. पोरं बा तिथंच खाऊ दे ना. अहो शेवटी ही प्रॉपर्टीच आहे ना. 20 लाखाचे जर नारळ निघत असन का अडचण आहे आम्हाला? सरपंच करू शकतो. माझी तर सीताफळ, पेरू, आंबे, चिकू, लिंबण्या, जांभळं सगळे फळाची झाडं लावतो. मला फळाची झाडं लई आवडायचे. पूर तोडून खाते नारळ एवढा आनंद वाटतो रस्त्याला. खाऊन द्या ना. काय त्याला अडचण का? आमची संकुचित वृत्ती लावतानाच म्हणतो ही पोरं ठेवायची नाही. त्याच्या दलिंदर झाला त्याच्यासाठीच लावायचे ना ते. आपल्या गावातल्या पोरांनी फळं तोडून खाल्लं काय बिघड? आम्ही लहानपणी खायचोच ना असे बी कुठं बी. कौट असेन, बोर असतेन, आंबे असेन खायचो. आता कुठे ते राहिलं नाही. मग गेलं कुठं? जागा आहे पर किती. तुम्हाला एक गंमत सांगतो, आम्ही ह्या वर्षी एक प्रयोग केला आणखीन. आत्ता होऊ राहिला, ते चालू झाला. आपल्या ज्या गल्ल्या असत्या रस्ते 10 फूट 15 फूट 12 फूट गावातल्या, ह्याच्या दोन्ही बाजूला साहेब येल लावले आम्ही आता. आणि वर ताराची जाळ्या केल्या, दोडके, कारले, भोपळे वट्यावरनं तोडून तिथं चिरंकर भाजी. काय पुढे जायचे? काय ती जागा रिकमीच नव. हे बघा साहेब, तुम्हाला करायचंच ठरलं ना तर कल्पनेच्या पलीकडे तुम्ही करू शकता. काय आम्हाला त्या जागेचं काय करायचं? काहीच नाही. बरं किती पाणी लागेल त्याला? तुम्ही हात धुता तेवढं. आलं नाही येईल ते. होऊ शकतं. आम्ही वेगळं केलं, तुम्ही अजूनही काही दुसरं करू शकता. कचरा प्रत्येकाच्या घरून उचलितो आम्ही रोज. 2 बकेट आहे दिलेल्या पंचायतच्या. आमचा माणूस जातो कचरा घेऊन येतो. बाईनं कुठे टाकायचं नाही, घरी जायचं तिचे आणायला. तिला चान्सच द्यायचं नाही फेकायचं. माझी काम करायची पद्धत अशी आहे, माणूस हलकट आहे हलकट आहे, मग त्याला दोरीत कसं ठेवायचं ते आपलं काम आहे. आपण एवढंच म्हणून चालत नाही ना, आमच्या गावचे लोक मूर्ख आहे, आमच्या गावचे लोक मूर्ख आहे. काही सांगायचे सरपंच? बरं एक सरपंच सोयीचं बोलत नाही. बरं किती मूर्ख आहे? तू म्हणतो अख्खं गाव मूर्ख आहे. अख्खं गाव मूर्खातून हे 9 निवडून आले. काय बोलाव काय? मी नाही म्हणलो, तेच सांगत आहे. मला असं असू येतं अख्ख्या गाव मूर्खातून हे नऊ निवडून आले, मग ह्यो सरपंच झाला. मग गावचे पाहिजे कसं काय? आपल्या गावाच्या लोकांना कशासाठी नाव ठेवायचं? मूर्ख नाही आहे ते. आमचा एकमेकावर विश्वास नाही, आमचा संवाद नाही. लोक चांगले आहे, सरपंच बी चांगले आहे, सदस्य बी चांगले आहे. वाईट कोणी नाही, मेळ नाही. मेळ नसल्यानं ह्या सगळ्या गोष्टी हुकल्या. आता घरून कचरा आणल्यावर ती बाई कशाला कुठे फेकीन? फेकू. वायफाय अख्ख्या गावाला फ्री. ही 4000 खेळ आहे. गेल्या वर्षी आम्ही 14 लाखाला ट्रॅक्टर घेतला, की वेगळा शेती करतोय गावची. 30-35% सबसिडी देतोय त्याला शेतकऱ्याला. म्हणजे बाहेर जर 1200 रुपये एकर नांगरायला असेल तर 800 रुपयानं आमची ग्रामपंचायत नांगरून देते त्याचं. होऊ खरं ती एवढी बी त्याची कोण घ्यायची गरज नव्हती, पण ते लई येड्यावानी करीन म्हणून थोडा. साहेब मी गर्व म्हणून नाही सांगत, महाराष्ट्रात नाही देशात नाही शेती करायला सुरुवातीला सबसिडी हा प्रकारच नाही कुठं. शेतकऱ्यावर बोलणं वेगळं, लई लोक आहे. कृती आहे नाही. म्हणजे ह्या शब्दाचे कदाचित कोणाला राग येत असेल. लय लोक बोलते करीत नाही. आणि मी घाट्यात नाही. असं तुम्हाला वाटेल का बाबा याच्याजवळ पैसे होते म्हणून यानं 14 लाखाला ट्रॅक्टर घेतला? 1 रुपया लागला नाही ट्रॅक्टर घ्यायला. 10 लाख लोन घेतलं जिल्हा परिषदकडून. काय म्हणते त्याला? DVDF. 10 लाख लोन घेतलं, 4 लाख कृषी खात्याकडून सबसिडी घेतली, झाली 14 लाख. 1 रुपया लागला नाही. आणि 800 रुपये ड्रायव्हर तेल खर्च भागतो. 10 वर्षाची फेड आहे. 1 लाख रुपये वर्षाला हप्ता. काहीच नाही ना. दर गाव ग्रामपंचायती ट्रॅक्टर घेऊ शकते ना. काय अडचण आहे?
आठ एकर जे टॅक्स भरलेलं पाहिजे. आमचं काही फिरून आलं तर तिथे येतच टॅक्स भरलेला पाहिजे. लोक पहिल्या दिवशी भरते ना हो. काही लोकाला ट्रॅक्टरमध्ये 5-5-6 हजाराचा फायदा हो राहिला, 3-3-4-4 हजार रुपयाचा फायदा हो राहिला, एवढे पैसे वाचते. मग काय आम्हाला बरं, आम्ही घाटत नाही आहे. 35 लाख आमच्याकडे जमा झाले, 25 लाख आमचा खर्च एकदा आला का आम्ही नफे दे. अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे वर्षभर. काय द्यावं किती द्यावं मला कळत नाही. दरवर्षी 25 किलो साखर 500 रुपयात दिपळीला. आणि हे काय सिनेमात ऐकलेल्या गोष्टी नाही किंवा राजा दशरथाच्या काळातल्या गोष्टी नाही, हे आत्ता आहे. मला सांगा लोक पैसे देतील का नाही. 33 लोक ज्याला कोणी नाही गावात, निराधार आहे, वयस्कर आहे, म्हातारे आहे, गरीब आहे, अशी ग्रामपंचायत सांभाळते 33 लोकांना खाणं पिणं कपडा लत्ता सगळं. गावात उपाशी माणूस झोपत असून जिम्मेदारी कोणाची, सरपंचाची आहे ना. बट तुम्ही असा विचार करता झालं हे घरचले पैसेवाला आहे का. एक गुंठा जमीन नाही, बकरी नाही, कोखरी नाही, गाय नाही, पोरग नाही, काही नाही. बस जे आहे ते आहे, जिथे गेले तिथे राहिले, जिथे खाल्लं तिथे खाल्लं. कशाचे पैसे आले, जेव्हापासून त्या लोकांना जेवण चालू केलं तेव्हापासून मी त्याच्यातच खातो. आणि मला नाही लागत, लोक करते, होतं ते होतं. काय पैसे पैसे. तुम्ही त्या दिवशी कार्यक्रम पाहिला का, 3-3.5 लाख रुपये भेटलं मला बक्षीस, कोण होणार करोडपतीमध्ये. मी त्या खात्यात देऊन टाकले ते पंचायतला. काय करायचे आपल्याला पैसे, काय पैसा हा दुय्यम आहे. गरजेपुरता पैसा झालं बरं झालं, भागतं ना तुमचं, मग येडवणी कशाला करायचं. पण ते सरपंचाच्या डोक्यात राजकारणामुळं म्हणा कशामुळं म्हणा पैसा पैसा कमवायचं. काय पैसा कमी, सरपंच कमून कमून काय कमी तिथे. कोण कमीले, 80% सरपंचानं बाप दादेचं जिंकलं. कायचं कमीलं कोण, कायचं कायचं कमीलं काही सांगते आहे का तिथे. अजून एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सरपंचच राहा, पंचायत समितीन जिल्हा परिषद तुम्हाला लेकरं बाळाच चप्पत तिकडे जाऊच नका. काय पंचायत समितीत आहे कोणी इथे, एवढा पश्चाताप आहे त्याला. जाय आपलं सरपंच बरं आहे. हा मी म्हणतो काय हाल आहे ते ज्याचे त्याला माहीत आहे, बरं त्याला सांगता बी येत नाही. काहीच नाही तिथं, सरपंच लय भारी आमचा. म्हणून तिकडे जाऊ नका, आपलं आपल्या गावचं करायचं. 4 हजार रुपयात काय काय देतो कळलं, त्याचा हिशोब केला साहेब तर 12 हजाराच्या पुढे जात असेल. इकडून घ्यायचं इकडून द्यायचं. लईच लोक पहिल्या दिवशी टॅक्स भरायला लागले, मग त्याची संख्या लई वाढली. मग आम्ही जेवढे लोक 1 एप्रिलला पैसे भरते त्याच्यातून 4 चिठ्ठ्या काढतो सन्मान करायसाठी. तुम्ही कसं केलं आता, 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मेला त्याच्या हाताने झेंडावंडन करतो आम्ही. सरपंच नाही करीत झेंडावंडन, त्या बाईला साडी चोळी घेऊन तिच्या हाताना, नवऱ्याच्या हाताना. एवढी खुश होती बाई, लय बाया मी रडताना पाहिलं झेंडावंडन करताना. त्यांना असं कधी वाटलंच नाही का आम्ही झेंडावंडन करू म्हणून. चिठ्ठी कोणाची निघू शकते, काय सरपंचानं दोरीवाडा असं काही नाही. म्हणजे लोकांची नाडी ओळखा, आणि सरपंचाला नाडी माहीत राहते हो, पण ती काऊन करीत नाही मला कळा ना. नाडी निवडणुकीत जे डोकं वापरलं ना तुम्ही तेच वापरायचं आता. तवा मी म्हणाले फोन कर साडूला कर, त्याला रातची नाही, त्याला इकडे काळी पिवळीत घाल, तुळजापूरला नाही पंढरपूरला, माळकराला दारू पाजली तवा पे पे काय होतं. मग ते डोकं वापरायचं आहे ना, आता तरी काय करायचं आहे.